बातमी राणा दाम्पत्याविषयी. राणा दाम्पत्याचं दाऊद गँगशी कनेक्शन असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तर राणा दाम्पत्याच्या खात्यावर युसुफ लकडावालाच्या खात्यातून 80 लाख रुपये ट्रान्सफर झाले असा आरोप राऊत यांनी केलाय. फडणवीस या विषयावर कधी बोलणार असा सवाल आता राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. माझा प्रश्न ईडीला आहे. तुम्ही 20 लाखासाठी 25 लाखासाठी 5 लाखासाठी आमच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकता, आमच्या प्रॉपर्ट्यांवरती अटॅचमेंट आणता. मग जो लकडावाला तुमच्या कस्टडीत होता 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये, बाकी सगळ्यांना बोलवलं, लकडावालाच्या खात्यातून जिथे जिथे पैसे ट्रान्सफर झाले त्या सगळ्यांना चौकशीला बोलवलं, फक्त नवनीत राणा दाम्पत्य का सुटलं. ओम बिर्लाना सुद्धा लोकसभेचे अध्यक्ष यांना हा पत्र लिहून ही माहिती देणार आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहिलेला आहात. या देशामध्ये अस्थिरता निर्माण करणारे, हा देश तोडू इच्छिणारे धर्माच्या नावावर, आणि त्यासाठी अंडरवर्ल्ड कनेक्शनचा वापर करणाऱ्या लोकांच्या बाजूनं कोणत्याही राजकीय पक्षानं उभं राहू नये. माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांना, ते का गप्पा बसले या विषयावर?